जब एकनाथ शिंदे गढ़चिरौली जिले के पालक मंत्री थे तब उन्हें एक पत्र मिला था जिसमें कहा गया था कि नक्सलियों ने उन्हें जान से मारने की धमकी दी है। एकनाथ शिंदे को जेड प्लस सुरक्षा प्रदान करने की मांग की गई थी, लेकिन तत्कालीन मुख्यमंत्री राज्य और शिवसेना पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे ने वर्षा बंगले से जेड प्लस सुरक्षा लेने से इनकार कर दिया था। विद्रोही विधायक सुहास कांदे ने शुक्रवार 23 जुलाई को कहा कि उन्होंने इस संबंध में गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई को फोन किया। गढ़चिरौली शिवसेना प्रमुख रियाज शेख ने प्रेस कॉन्फ्रेंस में क्लिप दिखाने या सार्वजनिक रूप से माफी मांगने की जोरदार मांग की है। शिवसेना के रियाज शेख ने कहा कि हम पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे को बिना वजह बदनाम करने की किसी भी प्रकार की कोशिश को बर्दाश्त नहीं करेंगे, लेकिन जब एकनाथ शिंदे गढ़चिरौली जिले के संरक्षक मंत्री थे तब उनकी सुरक्षा जेड प्लस से कम नहीं थी। इसके विपरीत एकनाथ शिंदे के जिले के दौरे के दौरान यदि वह साधारण शिव सैनिकों से मिलना चाहते हैं तो एकनाथ शिंदे उनसे घिरे रहते हैं। रियाज शेख ने यह भी उल्लेख किया है कि शिव सैनिक सुरक्षा गार्डों के कारण नाराज हो जाते थे और उनसे मिले बिना ही घर लौट जाते थे। साथ ही यह तत्कालीन मुख्यमंत्री और पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे को बदनाम करने के लिए एक साजिश रची जा रही है। जब जेड प्लस मुख्य सचिव के शासन में है और सुरक्षा बढ़ाने के लिए रियाज शेख ने चेतावनी दी है कि बागी विधायक सुहास कांदे करेंगे, पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे द्वारा सार्वजनिक रूप से माफी नहीं मांगने पर कड़ा विरोध भी करेंगे। आज या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जे शिवसेनेतीलच आमदार जे वर्तन केले, त्यांच्याशी जे वागणूक दिली हे फारच गंभीर आहे। यांना जर आपला गट वेगळा निर्माण करायचा असेल तर पक्ष सोडून जाऊन दुसऱ्या पक्षात सामील होऊन ते आपला आपल्यापरीने काम करायला पाहिजे होतं, परंतु शिवसेनेमध्ये राहून शिवसेनेची गद्दारी करून शिवसेना पक्ष शिवसेना चिन्ह बाळासाहेब हे सगळे यांना कशाला पाहिजे, यांची ताकद नाही का? त्यांनी शिवसेना चिन्ह सोडून बाळासाहेब साहेबांचं नाव सोडून आपल्या स्वतःच्या नावाने निवडून या, आणि एक आमदार आहे कांदे म्हणून त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की उद्धव साहेब ठाकरे साहेबांवरती एक गंभीर आरोप टाकला की त्यांना जेड प्रोटेक्शन देऊ नये, या कांद्याला या आलू कांद्याला का माहीत आहे की गडचिरोलीमध्ये काय हलचाल सुरू आहे नक्षलवाद्यांनी? मी शिवसेना जिल्हा प्रमुख हायरी विधानसभा जिल्हा गडचिरोली रियाज शेख काही दिवसापासून मीडियामध्ये टीव्हीमध्ये आज एक गंभीर प्रश्न कांदे ते आमदार आहे कांदे आलू बटाटे मला काही माहीत नाही, पण आम्ही बघितलेलं आहोत त्या माणसाने माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे। ते आरोप असे आहेत की गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आता सध्याचे मुख्यमंत्री आहेत यांना झेड प्रोटेक्शन नाही दिले आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद करून त्याने धमकी जीवाची धमकी मिळाली म्हणून टीव्हीमध्ये बोलत आहे आणि हे अत्यंत गंभीर बाब आहे, हे चुकीचे आरोप आहे। कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब नेहमी 2.5 वर्षात जे दौरे केले ते हेलिकॉप्टरने केलेले आहे आणि त्यांच्यासोबत अमाप पोलीस बंदोबस्त राहत होता। त्यांनी पक्षाचा कार्यक्रम घेऊन केव्हाही खाजगी कार्यक्रम घेऊन आलेले नाही। अहेरी से BCN न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।